नमस्कार फ्रेंड्स, संध्या रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पनीर बनवणार आहे, त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले। हे दूध डेअरीचं आहे आणि म्हशीचं दूध आहे। पनीर बनवण्यासाठी गाईचं दूध नाही घ्यायचं। एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय आणि त्यात आपण हे दूध टाकून घेऊ। आपण हे दूध गॅसवर ठेवू आता गरम करायला। आपलं दूध गरम होतंय, तोपर्यंत आपण 1 लिंबू कापून घेऊ। त्यातलं बी पूर्ण काढून घ्यायचं। हा लिंबू रस आपण गाळून घेऊ, म्हणजे त्यातलं बी आपल्या पनीरमध्ये जाणार नाही। आपला लिंबू रस तयार आहे, त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। आपल्याला पनीरमध्ये डायरेक्ट लिंबू रस टाकायचा नाही, त्यामध्ये पाणी ॲड करून नंतरच ते टाकायचं। तुम्हाला वाटल्यास तुम्ही व्हिनेगरही आपण त्यामध्ये ॲड करू शकतो, पण मी लिंबू रस घेतलाय। हे दूध हलवत राहायचं, यावर वर साय जमा नाही उद्याची। आपलं दूध छान उतवलंय आता, त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊ। 1 लिटर दुधाला 1/4 चमच्यापेक्षा कमी मीठ टाकायचं, मिठामुळे आपलं पनीर मऊ बनेल। आता आपण यामध्ये लिंबू टाकलेलं पाणी ऍड करून घेऊ। पा, आपलं पनीर बनायला सुरुवात झाले। उरलेलं पाणी पण त्यामध्ये टाकून देऊ। एक लिटर दुधाला साधारणतः 200 ते 225 ग्रॅम पनीर पडते। पहा, आपलं पनीर छान बनवून आलं। जर आवश्यकता वाटत असली तर आपण लिंबू पाणी पुन्हा थोडंसं ऍड करू शकतो। पहा, आपलं पनीर एकदम पाण्यापासून वेगळं झालंय। आपण आता हे गाळून घेऊ। एक पातेलं घेऊन त्यावर चाळणी ठेवू आणि त्यावर हा कपडा टाकून घेऊ। त्यात आपण आता हे गाळून घेऊ। एका भांड्यात मी थंड पाणी घेतलंय, आता आपण हे पनीर या थंड पाण्यात बुडून घेऊ। हे छान धुवून घ्यायचंय, म्हणजे आपला लिंबू रसाचा जो वास आपल्या पनीरला लागलेला आहे
तो राहणार नाही. परत दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचं. परत आपण एकदा धुवून घेऊया. हे दोन तीन पाण्यात धुतलं म्हणजे आपल्या पनीरला व्हिनेगरचा किंवा लिंबाचा वास राहत नाही. थोडं थोडं दाबून यातलं शिल्लकचं पाणी आपण काढून घेऊ. पनीर धुणे, त्यातलं पाणी काढणे ही प्रोसेस पनीर गरम असतानाच करून घ्यायची. आता आपण खाली एक प्लेट ठेवू आणि त्यावर हा पनीरचा गोळा ठेवू. हा जास्त पातळ करायचा नाही, असा जाड ठेवायचा थोडा, म्हणजे आपलं पनीर मऊ बनेल. यावर आपण आता काहीतरी वजन ठेवू. हे असं 4 तास ठेवायचं आहे आपल्याला. 4 तासानंतर डबा काढून घ्यायचा आहे. याला ठेवून 4 तास झालंय. आपलं पनीर एकदम मस्त तयार झाले. आपण याचे आता खाप काढून घेऊ. काय एकदम मऊ झालंय. याचे मोठे मोठे काप काढून घेतले. हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. पा हे एकदम मऊ झालंय. आपलं पनीर तयार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा.